तुमचे खूप सारे कॉमन प्रश्न होते, त्याची उत्तरे देण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतोय, ज्याच्यामध्ये खूप सारे तुमचे कॉमन प्रश्न कव्हर होणार आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असंच व्हिडिओ पाहत राहा. पहिला प्रश्न आहे, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक व अभ्यास किती वयापासून करावा? सागर नागावकर हा प्रश्न विचारत आहेत. सागरजी, शेअर मार्केटमध्ये जेवढ्या कमी वयामध्ये एंट्री करता येईल तेवढ्या कमी वयामध्ये एंट्री करायला हवी का? याचं उत्तर मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणार आहे. शेअर मार्केट हा जॉब नाही किंवा तो एक बिझनेस नाही, तर हा एक अर्निंग सोर्स आहे जो पॅसिव इन्कम तुमच्यासाठी जनरेट करून देतोय. मग ते तुम्ही असाल किंवा मी असेल, मी सुद्धा फुल टाइम ट्रेडर बिलकुल नाही आहे. ह्याच्यासोबत अनेक आपले बिझनेसेस असतात, अगदी तुम्ही राकेश झुंझुनवाला घ्या किंवा वॉरन बफे घ्या, असे अनेक मोठमोठे इन्व्हेस्टर आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत, मोठमोठ्या स्टार्टअपमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि खूप सारे बिझनेसेस ते रन करत आहेत. डीमार्ट राधाकृष्ण दमानी यांचं आहे, जे की सर्वात मोठे इन्व्हेस्टर आणि सर्वात फेमस इन्व्हेस्टर भारत देशातील आहेत, पण त्यांचं सुद्धा डीमार्ट आहे. फक्त डीमार्टच काय, त्यासारखे अनेक मोठमोठे स्टार्टअप त्यांचे पाहायला मिळतात. आता याच्यासोबत अजून एक मी तुम्हाला उदाहरण देईन. माझा एक क्लायंट आहे जे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आमच्याकडे करत असतात, आमच्या थ्रू करत असतात, त्यांचंच एक उदाहरण मी तुम्हाला देतो. त्यांना दोन मुले आहेत, एकाचं वय आहे 7 वर्ष आणि एकाचं वय आहे 5 वर्ष. त्यांची ही मुलं त्यांच्या पिगी बँकेमध्ये काही पैसे जमा करतात, बिशीमध्ये पैसे जमा करत असतात आणि जेव्हा ते पैसे 1 महिन्यानंतर बिशी फोडून बाहेर काढतात, तेच पैसे ते पुन्हा वडिलांना देतात आणि त्यांच्या वडिलांना सांगतात, माझी एवढी रक्कम या क्षेत्रामध्ये मला इन्व्हेस्ट करायची आहे. कारण जोपर्यंत तुम्ही 18 वर्षाचे होत नाही तोपर्यंत लिगली तुमच्या नावाने डीमॅट अकाउंट ओपन होत नाही किंवा तुम्ही ट्रेडिंग इन्व्हेस्टिंग करू शकत नाही. म्हणून ही मुलं काय करतात, त्याच्या वडिलांना सांगतात आणि त्यांना सजेस्ट करतात की हा फंड, हा स्टॉक माझ्यासाठी बेटर असेल आणि त्याच्यामध्ये त्यांचे वडील इन्व्हेस्ट करतात. यातून मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, शेअर मार्केटकडे जुगार या दृष्टीने पाहू नका. आज पैसे टाकले आणि उद्या त्याचे डबल झाले असं बिलकुल नाही होत. त्यासाठी प्रॉपर एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला स्टडी करावा लागेल, लहानपणापासूनच त्याची सवय तुमच्या मुलांना लागायला हवी. आता आपली मुलं काय करतात, लहानपणापासूनच ती पिगी बँक फोडल्या फोडल्या एकतर कपडे मागतील, गाडी मागतील, खेळणी मागतील, असं काहीही मागतील, पण त्यांची मुलं मात्र ते इन्व्हेस्ट करण्यावर फोकस करतात, कारण त्यांच्यावर ते संस्कार आहेत आणि हीच गोष्ट खूप मॅटर करते. ते पैसे कुठे इन्व्हेस्ट झाले, त्याला रिटर्न्स किती मिळाले, हा सेकंडरी पार्ट आहे. त्यांना किती नॉलेज आहे, ते एक्सपर्ट आहेत का, खरंच तो फंड योग्य आहे का, तो स्टॉक योग्य आहे का, हा सेकंडरी पार्ट असेल, पण त्यांची इच्छा, त्यांची इन्व्हेस्ट करण्याची प्रवृत्ती ही खूप जास्त मॅटर करते. जसं वॉरन बफे म्हणतात की मी 13व्या वर्षी शेअर मार्केटमध्ये आलो, जे की मला येण्यासाठी खूप लेट झाला. म्हणजे 13वं वर्षसुद्धा त्यांच्यासाठी खूप जास्त होतं आणि त्यांना वाटतं की मी याच्या आधी एंट्री करायला हवी होती. यावरूनच तुम्हाला समजायला हवं की याचं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि पैशाबद्दलचं, इन्व्हेस्टिंगबद्दलचं, मनी मॅनेजमेंटबद्दलचं खूप जास्त प्रशिक्षण तुमच्या मुलांना द्यायला हवं. पैशाबद्दलचा अवेअरनेस आजपासूनच तुमच्या मुलांमध्ये जागृत करण्याचा प्रयत्न करा. दुसरा प्रश्न आहे, सर प्लीज एक्सप्लेन अबाउट टीव्ही न्यूज अँकर स्कॅम अँड सेबी रूल्स. आता ही एक केस घडली आहे ज्यावर प्रश्न विचारत आहेत क्रांतीजी. क्रांतीजी, याच्यामध्ये तुम्हाला मला एकच गोष्ट सांगायची आहे, जर स्वतःला शेअर मार्केटबद्दल प्रॉपर नॉलेज नसेल, इन्व्हेस्टमेंटबद्दल किंवा इन्व्हेस्टमेंट रिलेटेड प्रॉपर नॉलेज नसेल, तर त्याच्यामध्ये गुंतवणूक करू नका. जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर त्याचं ट्रॅक रेकॉर्ड पहा, त्याच्याबरोबर तुमचं असणारं रिलेशन आणि त्याने इतर लोकांना जे काही सजेशन्स दिले त्याच्यातून चांगले रिटर्न मिळाले का, खरंच तो चांगला ॲडवायझर आहे का, खरंच ती कंपनी तेवढी स्ट्रॉंग आहे का, तसं असेल तरच एखाद्या व्यक्तीचं सजेशन घेऊन तुम्ही इन्व्हेस्टिंग करू शकता. विदाउट एनी नॉलेज डोंट इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट और म्युच्युअल फंड. आता थोडंसं मी या अँकरबद्दल तुम्हाला सांगतो. हा कोण आहे, एक पॉप्युलर बिझनेस चॅनल आहे, त्याचा तो अँकर आहे आणि तिकडे वेगवेगळे स्टॉक बाय करण्यासाठी, सेल करण्यासाठी तो बसून सांगत असतो. खूप मोठमोठ्या आवाजात तो तुम्हाला सांगतो, आज ये स्टॉक यहाँ जाएगा वहाँ जाएगा, इतने रिटर्न्स आपको मिलेंगे, इतना बड़ा ये स्टॉक दौड़ेगा, आज ये बाय करो कल आपको इतना मिलेगा, असं बिलकुल होत नसतं. यामध्ये तो काय करत असतो, आपण जेव्हा त्याचं ऐकून इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपल्यासारखेच अजून 1000-लाखो लोक असतात,
करोडो लोक तो शो बघत असतात, त्याच्यामधील काही हजार लोकांनी जरी त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्याची प्राईस इथून इथं जाते. आज प्राईस 100 रुपये आहे ना, तर त्याची प्राईस 105, 107, 110 पर्यंत जाऊ शकते. मग ही प्राईज वर जाणार आहे म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जे काही रिकमेंडेशन देणार आहोत, टिप देणार आहोत, त्या स्टॉकमध्ये हा आधीच इन्व्हेस्ट करतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची प्राईस वाढते तेव्हा तो त्याच्यामधून बाहेर पडतो. ही बेसिक कन्सेप्ट या व्यक्तीची होती. म्हणजेच काय, जी ऑपरेटर नावाची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली आहे तेच काम हा करत होता. एका ठराविक प्राईजला स्वतः बाईंग करायचं, इथून प्राईज वर गेल्यानंतर आपण बाहेर पडायचं, म्हणजे पुन्हा हा स्टॉक खाली येतो, वर गेलेली प्राईज पुन्हा खाली येते, ज्याच्यामुळे आपल्यासारख्या रिटेलर लोकांचं नुकसान होतं, कॉमन पर्सनचं नुकसान होतं. आणि हे जेव्हा सेबीच्या निदर्शनास आलं तेव्हा सेबीने त्याच्यावर ॲक्शन घेतली आणि त्याचबरोबर त्या न्यूज चॅनलने सुद्धा त्याच्यावर ॲक्शन घेऊन त्याला कामावरून कमी केलं गेलं. तिसरा प्रश्न आहे, एका कंपनीचे मिनिमम किती शेअर्स आपण बाय करू शकतो. वैशाली जगताप हा प्रश्न विचारत आहेत. वैशालीजी, आपण कोणत्याही कंपनीचे कितीही शेअर्स बाय करू शकतो. पहिली कंडिशन, एका शेअरची किंमत जर 100 रुपये असेल, 50 रुपये असेल, 30 रुपये असेल, तर तेवढी अमाऊंट आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये असायला पाहिजे. समजा तुम्ही एक शेअर बाय करताय तर 30 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये असतील आणि शेअरची प्राईससुद्धा 30 रुपये असतील तर मात्र तुम्ही तो स्टॉक बाय करू शकता. जर 2000 रुपयाचा शेअर असेल आणि तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये 2000 रुपये असतील तरीसुद्धा तुम्ही तो स्टॉक बाय करू शकता. पण जर तुम्हाला 1000, 10000, 20000, 50000 शेअर्स बाय करायचे असतील, क्वांटिटी म्हणतोय मी 50000, 20000, 30000, तर मात्र तेवढा व्हॉल्यूम सेल करणारासुद्धा अवेलेबल असायला हवा. जर आपण बाय करतोय तर सेल करणारासुद्धा कोणीतरी असतो, इकडे सेल करणारा असतो आणि इकडे बाय करणारा असतो, म्हणूनच या सेल करणाऱ्याचे स्टॉक या बाय करणाऱ्याला मिळतात. म्हणून जर 50000 शेअर्स कोणी विकणारा असेल तरच तुम्हाला ते 50000 शेअर्स मिळू शकतात. ही एक शेअर मार्केटची बेसिक कन्सेप्ट आहे आणि हा प्रश्न मला खूप जण विचारतात, मी मिनिमम किती गुंतवणूक करू शकतो. मित्रांनो, जर 10 रुपयाचा स्टॉक असेल ना तर तुम्ही 10 रुपये सुद्धा इन्व्हेस्ट करून तो स्टॉक बाय करू शकता. पण जर तुम्हाला क्वांटिटी जास्त बाय करायची असेल, 100 स्टॉक बाय करायचे असतील, 10 रुपये प्राईस असेल, तर मात्र तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये 1000 रुपये असायला हवेत, त्यानंतरच तुम्ही ते 100 शेअर्स बाय करू शकता. जेव्हा त्याची प्राईस वाढते तेव्हा तुम्ही विकता. बाय करण्यामध्ये आणि सेल करण्यामध्ये जो काही डिफरन्स असेल ते मात्र तुमचं प्रॉफिट असेल. जर प्राईस कमी झाली आणि त्यानंतर तुम्ही विकलात तर मात्र तुमचा लॉस असेल. बाय करण्यामध्ये आणि सेल करण्यामध्ये जो काही डिफरन्स असेल, 100 रुपयाला बाय केलं, 110 रुपयाला सेल केलात, 10 रुपये प्रॉफिट. 100 रुपयाला बाय केलं, 90 रुपयाला विकलं, 10 रुपये लॉस. ही साधी कन्सेप्ट स्टॉक मार्केटमध्ये असते आणि यानुसारच आपल्यालाही काम करायला हवं. पुढचा प्रश्न आहे, टाइम फ्रेम कोणती वापरायची, इंट्राडे अँड डिलिव्हरी दोन्हीसाठी सांगा. अभिजित सुर्वे हा प्रश्न विचारत आहेत. अभिजित जी, तुम्हाला मी सांगू इच्छितो, टाइम फ्रेम जी वापरायची असते ती कोणतीही तुम्ही यूज करू शकता. बरेच लोक 5 मिनिटाची टाइम फ्रेम वापरतात, 1 तासाची वापरतात, 4 तासाची वापरतात, 1 दिवसाची वापरतात आणि वीकलीसुद्धा वापरतात. डिपेंड ऑन युअर प्लॅन, युअर इन्व्हेस्टिंग पर्पज. जर तुम्ही इंट्राडे करत असाल तर 5 मिनिटाची, 15 मिनिटाची टाइम फ्रेम यूज करू शकता, मॅक्सिमम 1 तासाची टाइम फ्रेम यूज करू शकता. जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करायचं असेल तर मात्र तुम्हाला डेली टाइम फ्रेम वापरावी लागेल. 1 दिवसाची 1 कॅन्डल बनते, ज्याला आपण टाइम फ्रेम म्हणतो. जसं तुम्हाला माहिती असेल, टेक्निकल अनालिसिस करताना कॅन्डल्स बनतात, एक ग्रीन कॅन्डल असते, एक रेड कॅन्डल असते. आता ग्रीन कॅन्डल का बनते, ज्याला आपण बुलिश कॅन्डल म्हणतो, रेड कॅन्डल असते त्याला बिअरिश कॅन्डल म्हणतो. जेव्हा ग्रीन कॅन्डल बनते तेव्हा आपण म्हणतो प्राइस वर जाणार आहे, रेड कॅन्डल बनते तेव्हा आपण म्हणतो प्राइस खाली येणार आहे. आता हा टेक्निकल पार्ट झाला. जर तुम्हाला तो शिकायचा असेल तर आमचा ॲडव्हान्स टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे, जॉईन करू शकता. खूप डीप लेवलला आम्ही तुम्हाला नॉलेज देतोय, ज्याच्यामधून तुम्हाला समजतं स्टॉकची प्राईस वर जाईल की खाली येईल, आता आपल्याला बाय करायचं आहे की शॉर्ट सेल करायचं आहे, याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता. कधी बाय करायचं, कधी सेल करायचं, याचा सुद्धा अंदाज तुम्हाला येतो. आता टाइम फ्रेम जेव्हा आपण वापरतो तेव्हा आम्ही ॲडव्हान्स पद्धतीने तुम्हाला शिकवतो. आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही मल्टिपल टाइम फ्रेम्स वापरायला हव्यात. आत्ता जर तुम्हाला ट्रेड बनवायचा असेल, मग तो इंट्राडेसाठी असेल किंवा डिलिव्हरीसाठी असेल, जर तुम्ही शॉर्ट टाइमसाठी ट्रेडिंग करणार असाल, शॉर्ट टर्म पर्पज असेल, तर त्यासाठी तुम्हाला मल्टिपल टाइम फ्रेम्स वापरायला हव्यात. सपोज आज मी इंट्राडे करणार आहे, 9:30-10 मला ट्रेड बनवायचा आहे आणि मी टाइम फ्रेम्स चेक करतोय. मी पहिला काय करतो तर डेली टाइम फ्रेम पाहतो. डेली टाइम फ्रेम पाहून मला कळतं की आजचा ट्रेंड काय असेल, म्हणजेच बिअरिश असेल की बुलिश असेल, याच्यावरून मला हे समजतं की आज प्राईस खाली येईल की वर जाईल. बरं, हे तरी कन्फर्म झालं की प्राईस खाली जाणार आहे किंवा वर जाणार आहे, याचा अंदाज असतो.
परफेक्ट तसंच होतं असं 100% नाही, पण त्याची ॲक्युरेसी खूप जास्त असते. 70-80% त्याची ॲक्युरेसी असते. आता मला हे जेव्हा समजतं की आज स्टॉकची प्राईस खाली येण्याचे चान्स आहे किंवा वर जाण्याचा आहे, जेव्हा हे समजतं तेव्हा टाईमफ्रेम पुन्हा लहान केली जाते. मग 1 तासाची आणि 5 मिनिटाची या दोन्ही टाईमफ्रेममध्ये पाहिलं जातं आजच्या दिवसासाठी सुटेबल कुठली प्राईज असेल ज्या प्राईजला मी पोझिशन बनवू शकतो, बाईंगची असेल किंवा सेलिंगची असेल. 5 मिनिटाच्या टाईमफ्रेमने मला फायनली समजतं की आता मला बाय करायचं आहे की सेल करायचं आहे आणि त्यानुसार मी ट्रेड बनवतो. जसं आपण एखादी कार विकत घेताना, बाईक विकत घेताना अनेक त्याचे पॅरामीटर्स पाहतो. इंजिन कसं आहे, लुक कसं आहे, ॲक्सिडेंटल आहे का, प्रॉपर ते ॲव्हरेज मिळतं का, प्राईज योग्य आहे का, डॉक्युमेंटेशन व्यवस्थित आहे का, असं अनेक मल्टिपल गोष्टी पाहून आपण फायनल डिसिजन घेतो आणि नंतरच ती बाईक बाय करतो. अगदी त्याचप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा करायचं असतं. मल्टिपल टाईमफ्रेम्सनी मल्टिपल कन्फर्मेशन्स घेऊन त्याच्यानंतर पोझिशन बनवायची असते आणि नंतरच ट्रेडिंग करायचं असतं. पुढचा प्रश्न आहे, चांगला ब्रोकर कोणता आहे त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा सर. शिव ढागे. शिवजी, मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, ब्रोकर तर सगळेच चांगले आहेत पण आपल्याला कोणी पैसे आणून देणार नाही किंवा आपला कोणी फेवरेट नाही. आपल्याला तोच चांगला वाटतो जो मार्केटमध्ये बेस्ट आहे, ज्यानं चांगली पोझिशन टिकवलेली आहे, जो आपल्याकडून खूप कमी पैसे चार्ज करतो, चांगली सर्व्हिस देतो, ज्याचं ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग ॲप खूप चांगलं आहे आणि ट्रस्टवर्दी आहे, जास्तीत जास्त लोकं त्याच्याकडे आहेत, त्याच्याचकडे आपल्याला डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. मग हे ब्रोकर्स कोणते आहेत त्याची लिस्ट तुम्हाला reachme.com या आपल्या वेबसाईटवर ॲपवर पाहायला मिळेल, सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. त्या ब्रोकरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. माझी टीमसुद्धा तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करून देऊ शकते. पुढचा प्रश्न आहे, सर ब्रोकरेज कसे असते आणि कितीला किती ब्रोकरेज द्यावे लागते? हा व्हिडिओ बनवा. अनिल जाधव. अनिल जाधव, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, ब्रोकरेज जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये असतात. आता तुम्ही ज्या सेगमेंटमध्ये काम करणार त्या सेगमेंटनुसार ब्रोकरेजची कॉस्ट बदलत जाते. पहिला आहे डिस्काउंट ब्रोकर आणि दुसरा आहे रेग्युलर प्लॅन देणारे ब्रोकर. आता रेग्युलर ब्रोकर जे आहेत किंवा ट्रॅडिशनल ब्रोकर जे आहेत ते तुमच्याकडून परसेंटेज चार्ज करतात. आता HDFC मध्ये जाल तुम्ही, ICICI मध्ये जाल, यांचं काय असतं, एक ट्रॅडिशनल प्लॅन असतो, याच्यामध्ये 0.02%, 3%, 1% अशी परसेंटेज तुमच्याकडून घेतली जाते. पण डिस्काउंट ब्रोकर मात्र जेव्हा तुम्ही लॉंग टर्मसाठी बाय करता, डिलिव्हरीमध्ये बाय करता, ते कम्प्लिटली फ्री असतं. म्हणून डिस्काउंट ब्रोकर तुमच्यासाठी कधीही बेटर असेल जो खूप कमी पैसे तुमच्याकडून चार्ज करतो, ज्याला आपण खूप कमी ब्रोकरेज देतो. पण ट्रॅडिशनल ब्रोकरचा सुद्धा एक वेगळा फायदा तुम्हाला पाहायला मिळेल, हे तुम्हाला खूप कमी अमाऊंट गुंतवणूक करून खूप मोठी बाईंग करण्याची संधी देतात. समजा 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही 1000 रुपयाची खरेदी करू शकता, कारण हे जास्त लिव्हरेज देतात, मार्जिन देतात, म्हणूनच त्यांना ट्रॅडिशनल ब्रोकर म्हटलं जातं. त्यामुळेच त्यांचे चार्जेस खूप जास्त असतात. आता याच्यामध्ये जास्त डीप न जाता जर तुम्ही सुरुवात करत असाल, नवीन ट्रेडर इन्व्हेस्टर असाल, तर तुम्ही सिम्पली डिस्काउंट ब्रोकरकडे जायचं आहे, जो खूप कमी चार्जेस तुमच्याकडून घेतो आणि तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करून देतोय. याच्याकडेच डिमॅट अकाउंट ओपन करा, कारण तुमच्यासाठी सुरुवातीला तेच फायद्याचं असेल. जास्त लिव्हरेज घेतल्यामुळे खूप मोठं नुकसानसुद्धा होऊ शकतं, म्हणून कमी लिव्हरेज घ्या, छोटा ट्रेड करा आणि त्याच्यामधून प्रॉफिट कमवल्यानंतर जेव्हा कॉन्फिडन्स वाढेल तेव्हा जास्त लिव्हरेज घेऊ शकता आणि मोठ्या प्रॉफिटची स्वप्न बघू शकता. पुढचा प्रश्न आहे, सर मला एक पेनी स्टॉक सुचवा जो भविष्यात 5 वर्षांनी मल्टीबॅगर असेल, कृपया सूचित करा. शशी कांबळे हा प्रश्न विचारतात. शशीजी, मी पहिलाच तुम्हाला क्लिअर करू इच्छितो, जर तुम्ही प्रॉपरली फंडामेंटल ॲनालिसिस करू शकत नसाल, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये खूप जास्त एक्सपिरियन्स्ड पर्सन नसाल, जास्त स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही काम केलं नसेल, कंपन्या ओळखता येत नसतील, तर मात्र पेनी स्टॉकच्या नादी न लागलेलं बरं. तुम्हाला सगळ्यांना एक सूचित करू इच्छितो, पेनी स्टॉक म्हणजे काय असतं, एक छोट्या किमतीचा स्टॉक ज्याची किंमत 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये असते, अशा स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक करतो आणि हे स्टॉक पुढे जाऊन 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये होतात, ज्याच्यामुळे आपले पैसे शेकडो पटीने वाढतात. असा एक भ्रम आहे. 1000 कंपन्या असतात आणि त्याच्यामधीलच काही बोटावर मोजण्या इतक्या कंपन्या असतात ज्या सक्सेसफुल होतात. आता तुम्ही हे नाही ठरवू शकत की ही कंपनी 101% पुढे जाऊन खूप मोठ्या लेवलला जाईल. आता खूप मोठ्या लेवलच्या कंपन्या बंद पडत आहेत आणि छोट्या लेवलच्या कंपन्यांना प्रेडिक्ट करून त्यांचं भविष्य आपण ठरवणं
हे मात्र एवढं सोपं नाही. आता ज्या लोकांचे पोर्टफोलिओ आम्ही मॅनेज करतो, हजारो कोटी रुपये आम्ही मॅनेज करतो, पण याच्यामध्ये सुद्धा रिस्क खूप मोठ्या लेवलला कॅल्क्युलेट केली जाते. त्याच्यामध्ये खूप सारे पॅरामीटर फिल्टर्स असतात ज्याचा वापर करून आम्ही ठरवतो त्या व्यक्तीसाठी कोणता स्टॉक बेस्ट असेल. माझी कंपनी म्हणजेच reachme.com यावर हेच ठरवलं जातं की कोणत्या व्यक्तीचा पोर्टफोलिओ कसा असायला हवा, तुमची गुंतवणूक कुठे असायला हवी, टॅक्स लायबिलिटी किती आहे, तुमचा इन्कम किती आहे, तुम्हाला रिटर्न्स काय एक्सपेक्टेड आहेत, तुम्हाला रिस्क किती घ्यायची आहे, या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून तुम्हाला प्रोडक्ट दाखवले जातात, तुम्हाला एक्सप्लेन केले जातात आणि त्याच्यानंतरच गुंतवणूक केली जाते आणि हेच महत्त्वाचं असतं. म्हणून जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स नसतो तोपर्यंत त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे तुम्ही लाईक कराल, शेअर कराल, तुमचं मत मला कमेंट करून सांगाल, तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते मला कमेंट करून सांगा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी घेऊन येणार आहे. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.